मराठ्यांचा विजय झाला असं म्हणतात, जरंगेंनी असं विजय सभा घेतली आणि महाराष्ट्र असं आहे की तूर्त असं वाटतंय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय. परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही. एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाही. आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर, कोणा न घाबरता आम्ही निर्णय घेऊ, कोणा फेवर करणार नाही असा सुद्धा अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळाने घेतली. आता ही जी आहे ही एक सूचना आहे, नोटीस आहे, याचं रूपांतर नंतर होणार. 16 फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या जे वकील असतील, सुशिक्षित असतील, त्याने या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावे. लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं. ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्या की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे. माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल. तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे. यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या 17-18-19% जे काही आरक्षण शिल्लक राहिलं आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय, तुम्ही जिंकलाय असं तुम्हाला वाटतंय. पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की या 17% आता जवळजवळ 80-85% लोक येतील. म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत, पण हे 54% आणि तुम्ही 21% जर म्हटलं तरी ते 75% हे सगळे जे आहेत एकाच ठिकाणी येते. EWS खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ 10% आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये 85% आरक्षण त्या 10% 85% आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं ते आता यापुढे मिळणार नाही. ओपनमध्ये जे उरलेले 40% होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही. म्हणजे एकूण 50% तुम्ही खेळत होता, 10% EWS आणि उरलेले 40%. या 50% तुम्हाला संधी होती, ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाहीये. त्या 50% शेड्यूल कास्ट नाही, शेड्यूल ट्राईब नाही, ओबीसी नाही, जवळजवळ 74% समाज हा तिथे नाहीच. त्या 50% फक्त मोठा मराठा समाज, 2-3% असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज, एखादा जैन वगैरे असे काय असेल तर, ह्या सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल. आणि 17% असलेले जे शिल्लक आहे त्या 374 जातींबरोबर जे आहे तुम्हाला झगडावं लागेल. म्हणून ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्रीनं जे आहे प्रयत्न करतात येतात
पण त्याच्यामुळे तुम्ही 50% जे तुमचा तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता, हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. जात ही जन्माने येते, ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या अफिडेव्हिटने येते जात बदलता येते? जात मुळात जन्मानं माणसाला म्हणत असते. म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही 100 रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली, अजिबात हे होणार नाही, हे कायद्याच्या विरुद्ध होईल. आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं, दलित आदिवासी यांना सुद्धा, मग काय होईल? मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील? आदिवासीमध्ये सुद्धा कोणी घुसतील? कारण तूर्त तुम्ही घाई घाईने जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे. मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा, आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार. अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला की त्या सगळ्यांना काढा जे खोटे आहे आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा. तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता बाकी नव्हते. आता याच्यापुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का? दलितांना सुद्धा लागू होणार का? म्हणजे सगळ्यांना करून टाकलं. कोणी पण या, एक अफिडेव्हिट करा, एक पत्र द्या, काहीतरी झालं. मला वाटतं हे सगळं जे आहे आय वॉश ओबीसीवर अन्याय केला जातोय, मराठ्यांना फसवलं जात आहे, याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल. ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या. ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी केले त्यांचे गुन्हे असेल मागे घ्या. मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल. कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं, कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून, गुन्हे मागे घ्या. सरकारी भरती करायची नाही मित्रांची, त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं. मग किती ठेवायचं त्यांच्यासाठी, ते प्रमाण किती ठेवायचं? क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे, तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना 100% शिक्षण मोफत द्या. का बरं मराठा समाजाला ते 100% शिक्षण मोफत? सर्व ओबीसी, दलित, आदिवासी, ओपन हे सगळ्यांनाच द्या ना, सगळ्यांनाच द्या. ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या, सगळ्यांनाच द्या. फक्त एकालाच द्या कशासाठी? या संदर्भामध्ये मी उद्या 5 वाजता B6 सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील, दलित आदिवासींना सुद्धा त्यांचे स्वार नेते येऊ शकतात, पण विशेष ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील, कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील, त्यांनी कृपया पक्षाचा किंवा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या 5 वाजता B6 सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं, आपण चर्चा करूया. याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा, जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही. केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे
याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची, काय स्टेप्स घ्यायचे आहे, काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करतो करणार आहोत, आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ. त्या संदर्भात ज्या वेळेला हरकती वगैरे तुम्ही आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं जर काही नोटिफिकेशन जर झालं, हे हा ड्राफ्ट आहे, हा अध्यादेश तर नाहीच, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. अध्यादेश या कसला अध्यादेश, हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे. तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चूक आहे, जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार, त्याच्यानंतर मग शासन ठरवत. ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल. तोपर्यंत पण ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन होतीच्या वेळेला आपण अशा पद्धतीची शपथ घेत असतो की कोणालाही फेवर केलं जाणार नाही, काही नाही, मग आपली याच्याबद्दल नाराजी आहे का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीनं घाईघाई, आमची नाराजगी जी आहे मी आत्ताच काय मी माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा आम्ही बोलून दाखवतो अशा रीतीने कुणाला कुणाचे ठीक आहे, उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील मग आपण काय ते बदलणार का.